अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीचं चित्र आता स्पष्ट झालंय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे ऋतुजा लटके तर भाजपतर्फे मुरजी पटेल यांच्यात हा सामना रंगणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीची ही लिटमस टेस्ट मानली जाते, त्यामुळे भाजप शिंदे गट आणि महाविकास आघाडी यांनी इथे ताकदपणाला लावली आहे. या निवडणुकीच्या प्रचारात भाजपच्या निशाण्यावर उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेलच, पण त्याचबरोबर शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसलाही भाजपने लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेला मत म्हणजे काँग्रेसला मत असा प्रचारच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरू केला आहे. भाजपला काँग्रेसची धास्ती का वाटते आहे याची कारणं आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेच्या ऋतुजा लटके यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे, त्यामुळे काँग्रेसची मतं लटके यांच्या पारड्यात जातील असा विश्वास ठाकरे गटाला आहे. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर झालेल्या दोन वेगवेगळ्या पोटनिवडणुकांमध्ये शिवसेनेने आघाडीचा धर्म म्हणून आपल्या जागा सोडत काँग्रेसला पाठिंबा दिला होता, त्यामुळे अंधेरीत काँग्रेसनेही परतफेड करत शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यातच भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांचा काँग्रेस शिवसेना भाजप असा राजकीय प्रवास आहे. अवैध जात प्रमाणपत्रामुळे त्यांचं नगरसेवक पदही रद्द झालं होतं. 2019 युती असताना सेनेच्या रमेश लटके यांच्या विरोधात पटेल यांनी अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती, तर काँग्रेसतर्फे जगदीश अमीन कुट्टी हे रिंगणात होते. लटके यांना सुमारे 62,000, पटेल यांना 42,000 आणि काँग्रेसच्या कुट्टी यांना 27,000 मतं मिळाली होती. त्यामुळे या निवडणुकीत ठाकरे गटाला आपल्या मतांसह काँग्रेसच्या मतांचं इंधन मिळालं, तर ऋतुजा लटके यांची मशाल ही चांगलीच पेटू शकते आणि भाजपला पराभव स्वीकारावा लागेल असा विश्वास ठाकरे गट व्यक्त करतोय. मुरजी पटेल यांच्या उमेदवारीबाबत भाजपमध्येही काहींची नाराजी असल्याची चर्चा आहे, त्यामुळेच मुरजी पटेल यांनी काँग्रेसच्या मतदारांशीही संपर्क साधून मतं आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. या निवडणुकीत काँग्रेसची मतं चित्र पालटू शकतात ही शक्यता लक्षात घेऊनच भाजपने आतापासून शिवसेनेला मत म्हणजे काँग्रेसला मत असा प्रचार सुरू केल्याचं दिसतं आहे.